आतापर्यंतच्या वेगवान स्वरूपातल्या आणि सविस्तर घडामोडी आपण जाणून घेतल्या. मतदानाचा म्हणजेच निवडणुकीचा निकाल तर लागलाय, सत्ता स्थापनेचा दावा, त्यासोबत शपथविधी, या सगळ्या संदर्भातले अपडेट या मधल्या काळात आपण घेत राहणारच आहोत. यानंतरचं बुलेटिन आणि यानंतरचे अपडेट माझे सहकारी गार्गी सोबत. खरंय श्वेता, खरं तर आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे ती अत्यंत महत्वाची आहे. मोठ्या प्रमाणात घडामोडी घडतात. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशन सुद्धा आहे. आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संबोधित केलेलं आहे. हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आता नेमकं विरोधक कशाप्रकारे प्रश्नांचा भडीमार करतात, कसं सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडतात हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. तर यानंतरचं बुलेटिन तुम्ही माझ्यासह पाहणार आहात, त्याआधी आपण काही जाणून घेऊयात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, आज राहुल गांधींची घेणार भेट, सूत्रांची माहिती. दिल्लीतील त्यांचे वरिष्ठ जे मुख्यमंत्री ठरवतील तो स्वीकारावा लागेल. मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा महायुतीवर घणाघाती आरोप. प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट. रोहित पवारांचा अजितदादांना वाकून नमस्कार. तर थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, अजितदादांचा मिश्किल टोला. शरद पवारांची भेट झाली असती तर त्यांचेही आशीर्वाद घेतले असते. पवारांसोबत भेटीचं टायमिंग जुळलं नाही. प्रीती संगमावर रोहित पवार आणि अजितदादांच्या भेटीवरून उपस्थित प्रश्नांवर दादांचं भाष्य. मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप कुठलाही फॉर्म्युला नाही. तिन्ही नेते बसून मुख्यमंत्री पदावर चर्चा करू, अजित पवारांचं वक्तव्य. महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होण्याची शक्यता. नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली नवनिर्वाचित आमदारांची बैठक. तर शिवतीर्थावर राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक. पालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता. आणि आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन. संसदेत चांगली चर्चा व्हावी तसंच अधिवेशनातील चर्चेत सदस्यांनी सहभागी व्हावं, पंतप्रधान मोदींचं आवाहन.